नमस्कार शेतकरी मित्र हो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। विषय मी आपल्याशी बोलणार आहे तो विषय हा रुटीनचा आजच्या घडीचा विषय आहे की आज बरेचसे शेतकरी या फुंबणी किडीमुळं अगदी हैराण झालेले आहेत। मध्यंतरी थोडा पाऊस झाला आणि आपण थोडासा श्वास सोडला की बाबा आता काहीतरी पाऊस जास्त होतोय आणि हुंबणी कीड आटोक्यात येईल असं आपणाला वाटलं, पण तसं काही झालं नाही। पाऊस अगदी थोड्या प्रमाणात आपल्याकडं या सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडला, परंतु आता जर बघितलं पाऊस उघडल्यानंतर तर पुन्हा हुंबणीनं डोकं वर काढलेलं आहे। आणि या हुंबणी किडीचं नियंत्रण कसं करावं हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या समोर उभा आहे। या हुंबणीच्या संदर्भातलं जर बघितलं तर रोज 100 फोन तरी मला येत असतात शेतकऱ्यांचे की ह्या हुंबणी किडीच्या नियंत्रणाच्या बाबतीत ते विचारणा करत असतात। आज जर शेतामध्ये बघितलं तर हुंबणीच्या तिन्ही अवस्थातील हुंबणी आपणाला बघायला मिळतील। एक म्हणजे अगदी लहान आळ्या आहेत, अंडी आहेत, तिसऱ्या स्टेजमधली हुंबणी आहे आणि पूर्ण पक्व झालेली किंवा तयार झालेली नुकसान करणारी पण हुंबणी आहे। अशा सर्व प्रकारच्या हुंबणीच्या आळीच्या अवस्था आज आपणाला शेतामध्ये बघायला मिळत आहेत। मग याचं नियंत्रण आजचा जो विषय आहे ते आपण हुंबणी किडीचं नियंत्रण जैविक पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं याविषयी आजचा व्हिडिओ आपण करतोय। आता खरं तर शेतकरी बंधूंनी हुंबणीची चिंता सोडावी असं मला वाटतंय। कारण का तर या हुंबणी किडीच्यासाठी जैविकमध्ये आपणाला चांगल्या पद्धतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची दोन पर्याय आलेले आहेत। जो एक पर्याय तो आपण मागील 4 वर्षापासून वापरत आहोत तो म्हणजे BVM, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं BVM हे औषध आपण वापरत आहोत। हे जे आहे हे BVM आहे, हे BVM आपण वापरत आहोत गेली 4-5 वर्षे। याचा रिझल्ट सुद्धा आपणाला अतिशय चांगल्या पद्धतीनं गेली 4 वर्ष आलेला आहे। आणि त्यामुळंच हा जो आमचा सोनेरा, डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आहे, या कारखान्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात या BVMचा वापर केला आणि हुंबणी किडीपासून जे होणारं नुकसान आहे ते अगदी नगण्य, म्हणजे 1-2-5% सुद्धा या परिसरामध्ये झालं नाही। याचं कारण मुख्य आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं दिलेलं BVM। पण याच्यामध्ये अजून काही गोष्टी घडत होत्या की जी अगदी मोठी हुंबणी आहे, लास्ट स्टेजची हुंबणी आहे की जी जास्त नुकसान करते, ती हुंबणी या BVM मार्फत कंट्रोल होण्याला थोडा वेळ लागतोय आणि मग नुकसान होतंय। त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून गेली 4-5 वर्ष अभ्यास करून अतिशय कष्टातून एक नवीन औषध त्यांनी निर्माण केलं आणि ते औषध यावर्षी लॉन्च झालं। आणि ते औषध म्हणजे हे औषध EPN म्हणजे एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड EPN। हे EPN हे जे औषध आहे हे परोपजीवी सूत्रकृमी या नावानं हे औषध वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे। आणि ते आपण यावर्षी चालू वर्षी जवळजवळ 1100 एकरवर या औषधाचा वापर आपण केलेला आहे आणि या दोन्हीचे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत। शेतकऱ्यांनी हे औषध भुईमूग, ऊस, आले इत्यादी पिकासाठी मोठ्या प्रमाणात वापरलेलं आहे। कारण हुंबणीचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे करून जास्त नुकसान करत असेल तर तो भुईमूग पिकाचं, त्याच्या पाठोपाठ ऊस पिकाचं आणि त्याच्या पाठोपाठ आले पिकाचं, आणि तिन्ही आपली कमर्शियल पिकं आहेत आणि याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं। परंतु शेतकऱ्यांनी हे औषध वापरलं, 1100 एकरवर आपण EPN आणि BVMचा वापर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असे येत होते की आम्ही लेसेंटा वापरलं, क्लोरोपायरीफॉस वापरलं, रासायनिक कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला, पैसे सुद्धा भरपूर गेले,
पण मानवात असा उपयोग झाला नाही। त्याचं कारण असं आहे की हे जी रासायनिक कीटनाशक आहे त्याचा तात्पुरत्या स्वरूपात त्याचा परिणाम मिळतो, आणि जैविक कीटनाशक आहे म्हणजे BVM असेल, EPN असेल, याचा परिणाम हा दीर्घकाळापर्यंत टिकून राहतो। आणि म्हणून शेतकऱ्यांनी जे जैविक पद्धतीनं या किडीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला या दोन औषधाच्या माध्यमातून, आणि त्याचा त्यामध्ये 100% यश आलेलं आहे। आपण 1100 एकरवर हे औषध ज्यावेळी दिलं तर आज अखेर कुठल्याही शेतकऱ्याची याच्यामध्ये तक्रार आलेली नाही की हुमणी मिली नाही। हुमणी जवळजवळ 90-100% या औषधाच्या माध्यमातून रिकवर झालेली आहे। मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटी या शेतकऱ्यांनी काय ट्रिक वापरली आणि त्यांना 100% रिझल्ट आला हे या व्हिडिओच्या शेवटी मी आपणाला सांगणार आहे, म्हणजे काय ट्रिक वापरली औषधं वापरताना हे व्हिडिओच्या शेवटी मला सांगणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी विनंती आहे। हे जे औषध आहे हे कीटनाशक हे काय काम करतं तर हे BVM आहे, यामध्ये बिवेरिया, मेटरायझियम आणि वर्टिसिलिम या 3 प्रकारचे जीवाणूंचं हे एकत्रित मिश्रण आहे। आणि यामध्ये काय काम करतं तर जमिनीमध्ये ओलावा असताना हे आपण औषध सोडलं कीटनाशक जैविक तर याची कोट्यावधीनं याची संख्या ह्या जीवाणूंची आपल्या जमिनीमध्ये वाढत असते। आणि ह्या हुमणीच्या प्रत्येक स्टेजच्या हुमणी म्हणजे अगदी भंगेरेपासून ते मोठ्या आळीपर्यंत याचे हे जे जीवाणू आहेत ते हुमणीच्या शरीरावर त्वचेवर जमा होतात, आणि त्या हुमणीच्या त्वचेवर जमा झाल्यानंतर ते हुमणीच्या शरीरामध्ये आळीच्या शिरतात आणि एक हुमणीची सिस्टीम जी आहे ती खराब करतात। म्हणजे थोडक्यात सुरुवातीला जी पचन संस्था आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पहिल्यांदा त्या हुमणीची ते डिस्टर्ब करून टाकतात। आणि मग हुमणी खाण्याचं हे औषध सोडल्यानंतर 4 दिवसामध्ये BVM सोडल्यानंतर 4 दिवसामध्ये हुमणी कीड अन्न खायचं बंद करते, नुकसान करायचं बंद करते। ज्यावेळेला ही बंद करते त्यावेळेला हळूहळू हुमणी ही काळी पडायला लागते पाठीमागच्या बाजूने आणि पूर्ण सडून जाते, कुजून जाते जमिनीमध्ये। रासायनिक औषधासारखं हुमण्या मेलेल्या हुमण्या तुम्हाला कधी वर दिसणार नाहीत, जमिनीत ह्या कुजून जातात। फक्त या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे औषध वापरण्यामध्ये एक मर्यादा आहे की हे औषध काही ठराविक स्टेज पर्यंत चालतं, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या स्टेज पर्यंत चालतं। चौथी जी स्टेज आहे मोठी हुमणी म्हणजे आपल्या पायाच्या हाताच्या अंगठ्यासारखी जी हुमणी होती त्यावेळेला हे औषध परिणाम करायला थोडा वेळ खातं आणि त्यामध्ये नुकसान होऊन जातं। म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी हे दुसरं EPN हे औषध तयार केलं। हे औषध काय काम करतं तर हे औषध जे आहे ते हुमणी किडीला शोधून मारण्याचं काम करतं। म्हणजे समजा हे औषध जर आपण सरीमध्ये सोडलं आणि आपला खोडवा ऊस असेल, लागणीचा ऊस असेल, हा जर भुंड्यावर असेल तर हे जे औषध आहे याच्यातले सूत्रक्रमे ते हुमणीच्या वासावर हुमणीच्या त्या भुंड्यापर्यंत म्हणजे हुमणीच्या त्या उसाच्या खोडापर्यंत, खोडाच्या खाली म्हणजे बुडक्याच्या खाली जिथं हुमणी लपलेली असतात तिथपर्यंत हे औषध स्वतः पोचतं आणि त्या ठिकाणी हुमणीच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि एक हुमणीची जी पचन सगळ्या संस्था आहेत त्या डिस्टर्ब करतं। या BVM प्रमाणेच ते सुद्धा जैविक म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था सगळ्या ज्या संस्था आहेत या डिस्टर्ब करून हुमणीला लवकरात लवकर मारायचं काम करतं। हे जे EPN आहे EPN सोडल्यानंतर 10 दिवसामध्ये जेवढ्या म्हणून हुमण्या त्या संपर्कात येतील, सापडतील त्या निमेटोडनं तेवढ्या हुमण्या पूर्णपणे 10 दिवसामध्ये मारण्याचं काम हे EPN करत असतं। आणि मग या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा तर हे दोन्ही औषधं वापरणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो, जर आपल्या शेतामध्ये हुमणी आता सध्या जर लहान आकारात असेल, लहान स्टेजची असेल, म्हणजे तुमच्या हाताच्या करंगळीसारखी किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल तर तुम्ही पहिल्यांदा हे BVM जे आहे हे BVM हे 2 लिटर BVM 200 लिटर पाण्यातून म्हणजे 100 लिटर पाण्याला 1 लिटर, 200 लिटर पाण्याला 2 लिटर एकरी या प्रमाणात तुम्ही एकतर पंपानं आळवणी करू शकता
किंवा ठिबकद्वारे जमिनीमध्ये सोडू शकता। या पद्धतीने तुम्ही हे औषध वापरू शकता। हे वापरल्यानंतर 10 दिवसानंतर हे जे ईपीएन हे औषध आहे, हे ईपीएन जे औषध आहे, हे ईपीएन औषध तुम्ही 200 लिटर पाण्यातून 1 लिटर ईपीएन औषध आळवणी तर करू शकता किंवा ठिबकनं हे सोडू शकता। 10 दिवसाचं अंतर ठेवून ठेवल्यानंतर आम्हाला यावर्षी असा निदर्शन झालेलं आहे की याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत। जर तुमच्या शेतामध्ये आत्ता हुमणी ही मोठ्या प्रमाणात असेल किंवा मोठ्या आकाराची असेल, पायाच्या अंगठ्याच्या हाताच्या अंगठ्याची जर हुमणी असेल एवढ्या साईजची, तर तुम्ही अगोदर ईपीएन सोडा। 200 लिटर पाण्यातून 1 लिटर ईपीएन हे तुम्ही आळवणी करा किंवा ठिबकद्वारे सोडा आणि 10 दिवसानंतर 2 लिटर बीव्हीएम हे तुम्ही सोडू शकता। या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर निश्चितपणानं याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येणार आहे। आता मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की याचे रिझल्ट येण्यासाठी काय ट्रिक आहे, ज्या 1100 एकर आपण शेतकऱ्यांनी वापरलं त्या शेतकऱ्यांना आपण काय ट्रिक सांगितली आणि त्यांना त्याचे 100% रिझल्ट मिळाले। तर हे औषध जे आहे हे जैविक औषध आहे आणि शेतकरी काय करतात, काही शेतकरी की क्लोरोपायरीफॉस लिसेंटा सोडतात किंवा तणनाशक मारतात किंवा रासायनिक खताचा डोस देतात, ठिबकनं डोस देतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी हे जैविक औषध वापरतात। असं केलं तर कधीही रिझल्ट येणार नाही। किंवा हे औषध सोडतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी रासायनिकचं फर्टिगेशन करतात किंवा तणनाशक मारतात, असंही केलं तरी आपणाला कधीही रिझल्ट मिळणार नाही। 100% रिझल्ट येण्यासाठी आपणाला हे कोणतंही बीव्हीएम असू द्या किंवा ईपीएन असू द्या, हे सोडण्याच्या अगोदर 8 दिवस आपणाला कोणतंही रासायनिक फर्टिगेशन, तणनाशक किंवा औषधाची फवारणी त्या शेतामध्ये करायची नाही आणि बीव्हीएम करण्याच्या अगोदर आणि नंतर 8 दिवस म्हणजे 15 दिवस तरी आपणाला त्या शेतामध्ये कोणतीही रासायनिक निविष्ठा त्या ठिकाणी आपणाला वापरायची नाही आणि ती वापरली तर आपणाला रिझल्ट दिसणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं मी जे आता सांगितलं तुम्हाला, या पद्धतीनं आपण या हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी या 2 ज्या निविष्ठा आहेत, बीव्हीएम आहे आणि ईपीएन आहे, या दोन्ही जैविक औषधाचा वापर करा। निश्चितपणाने मी तुम्हाला खात्री देतो की तुमची हुमणी ही 100% हुमणी कीड आहे ही आटोक्यात येईल आणि जे होणारं मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, हे आपणाला होणार नाही आणि याची जी किंमत आहे ही किंमत कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी किंमत आहे। हे जे बीव्हीएम आहे ह्याची किंमत आहे 1 लिटरची 263 रुपये लिटर आहे आणि हे एकरी 2 लिटर वापरायचे म्हणजे याचे 526 रुपये झाले। हे ईपीएन आहे, हे ईपीएन आहे 525 रुपये लिटर, हे एकरी 1 लिटर वापरायचं आहे म्हणजे ह्या दोन्हीची किंमत 1050 रुपये दोन्हीची किंमत होती। हे 1050 रुपये तुम्ही खर्च केले तर तुमचा 1000 रुपयेचा होणारं जे नुकसान आहे ते तुम्हाला वाचवता येईल, शिवाय रासायनिक खतावरचा खर्च तुम्हाला या माध्यमातून कमी करता येईल आणि रिझल्टची 100% खात्री आहे। तरी तुम्ही या दोन्ही जैविक कीड नाशकांचा वापर करावा अशी मी आपणाला विनंती करतो।